आप देख रहे हैं WH न्यूज और मैं आपके साथ हूँ शीतल खवसे। एक नजर डालते हैं आज की हेडलाइंस पर। प्राथमिक स्वास्थ्य केंद्र व्याड़ के अंतर्गत आने वाली सभी स्वास्थ्य उपकेंद्र में हत्ती रोग निर्मूलन अभियान चलाया जा रहा है। 12 फरवरी तक घर घर जाकर नागरिकों को दवाइयां दी जा रही है। वार्ड नगर परिषद अध्यक्ष प्रेम झाड़े, मुख्य अधिकारी राजेश भगत के साथ सभी कर्मचारियों को हत्ती रोग मुक्त गोलियां दी गई। आइए सुनते हैं क्या कहते हैं नागपुर विभाग के संचालक मिलिंद गन। हत्ती रोग हा डासामुळे होणारा एक आजार आहे आणि या आजाराचं निर्मूलन करण्याच्या दृष्टीनं महाराष्ट्र सरकारने विशेष मोहीम हातात घेतलेली आहे आणि त्याच्यात एक पायलट डिस्ट्रिक्ट म्हणून नागपूर जिल्ह्याची निवड केलेली आहे। या मोहिमेअंतर्गत आमचे कर्मचारी घरोघरी जाऊन सर्व व्यक्तींना फक्त 2 वर्षाखालील मुलं, गरोदर माता आणि गंभीर आजारी व्यक्ती सोडून इतर सर्वांना 3 प्रकारच्या गोळ्या देत आहेत। या गोळ्यामुळे आपल्या शरीरातील फक्त हत्ती रोगाचेच जंतू नाही तर इतर सुद्धा जे काही जंत असतात त्या सर्व प्रकारचे जंत याच्यामुळे नष्ट होणार आहेत। त्याचबरोबर कोणाला खरूज असेल तर खरूजचा त्रास दूर होणार आहे। त्या केसातील उवासुद्धा या औषधामुळे मरणार आहेत। तर आमचा माझं सगळ्या लोकांना आवाहन आहे की त्यांनी ह्या औषधं जे आमचे कर्मचारी आपल्याकडे येतील, विशेषतः आशा वर्कर आणि काही आमचे व्हॉलेंटियर आपल्याकडे येतील, तर त्यांच्या समक्ष ह्या गोळ्या खावा। फक्त ह्या गोळ्या खाताना उपाशीपोटी खाऊ नये, थोडंसं काही नाश्ता वगैरे करून त्या गोळ्या खाऊन घ्याव्या। आपल्या शरीरात जर कुठले जंत नसतील तर आपल्याला काही त्रास होणार नाही, पण समजा आपल्या शरीरात जंत असतील तर त्या जंत या गोळ्यामुळे मारल्या जातील आणि त्यामुळे थोडं आपल्याला मळमळ किंवा अंगावर खाज वगैरे असं होऊ शकते, परंतु तो या गोळ्यांचा दोष नाही तर या गोळ्यांचा तो गुण आहे। तर ज्यामुळे अशा प्रकारे जर काही झालं तर आपण ताबडतोब आपल्या स्थानिक डॉक्टरना किंवा नर्सना सांगितलं तुम्हाला त्यासाठी ते औषध पण देतील, परंतु याच्यामध्ये घाबरण्याचं अजिबात कारण नाही। ही जी काही चिन्ह लक्षणं आहे ही 24 तासामध्ये बरी होतील, परंतु आपल्याला या हत्ती रोगाचं निर्मूलन करायचं आहे, दूरीकरण करायचं आहे। त्यासाठी आपण प्रत्येकाने याच्यात सहभाग घेणं आवश्यक आहे। प्रत्येकाच्या सहभागाने, सर्वांच्या सहभागाने आपण आपल्या जिल्ह्यातून या हत्ती रोगाचं समूळ उच्चाटन करूया। नमस्कार। ही मोहीम साधारण 10 किंवा 12 फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे। तोपर्यंत आपण ह्या गोळ्या अवश्य घ्यावा, मोफत ह्या गोळ्या आपल्याला मिळत आहेत। त्यानंतर आपल्याला मात्र ह्या गोळ्या मिळू शकणार नाही, त्यानंतर आपल्याला गरज पडली त्या गोळ्या विकत घेण्याची गरज पडेल। त्याच्यामुळे माझं पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना आवाहन आहे की आपल्याकडे जे आमचे कर्मचारी, आशा कर्मचारी किंवा अंगणवाडी सेविका येतील त्यांच्या समक्ष आपण ह्या गोळ्याचे सेवन करावे। धन्यवाद। आज के लिए बस इतना ही, कल फिर मिलेंगे एक नई खबर के साथ। हमारे चैनल को फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम पर देखें और लाइक सब्सक्राइब करें।